महाराष्ट्र में 1 फरवरी को विश्व लेखा व कोषागार दिन मनाया गया। इस दिन के उपलक्ष्य में शहर के जिलाधिकारी कार्यालय परिसर के कोषागार कार्यालय में विश्व लेखा व कोषागार दिन मनाया गया। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में जिलाधिकारी रविंद्र ठाकरे, नीलेश भरनी सहित कार्यालय के सभी कर्मचारी उपस्थित हुए थे। इस समारंभ में कार्यालय पूर्व कर्मचारियों को भी आमंत्रित किया गया। इन सभी कर्मचारियों का सम्मान भी मान्यवरों के हस्ते किया गया। कोषागार कार्यालय कर्मचारी साल भर काम में व्यस्त रहते हैं, इसलिए एक दिन उन्हें काम के अलावा कुछ नया मिले, इस उद्देश्य से ये दिन मनाया जाता है। खरं सांगायचं तर मी एक निश्चय केलेला आहे, एका जाहीर सभेत सांगितलं की इतपत मी बोलणार नाही असं मी ठरवलंय। आणि काय सांगू, लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शेतातच सांगितलं। वा, लोकांना आपली कल्पना फारच आवडली। आता या ऑफिसबद्दल मला काहीतरी बोललंच पाहिजे, नाहीतर ते भटतील कशा करता आला आणि बोलणार का। या ऑफिसमधून जर मला आपण घरात हे ट्रेझिंग ऑफिस हे हे ट्रेझिंग ऑफिस अँड लेट मी टेल शल आय से लेट मी कन्फेस आय हॅव सम व्हेरी हॅपी मेमरी मेमरी I have treasured many happy memories about this office. आपण विश्वास ठेवा, कोणावर बोलू आणि किती बोलू, इतक्या चांगल्या सर्व्हिसेस आम्हाला या ऑफिस की तुम्हाला बोलावं लागणार आहे तर कदाचित माझं भाषणही मी लिहू लागणार, कारण आयुष्यभर चीफ डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी मंत्र्यांची भाषणं लिहिण्याचंच काम केलं। आणि त्याकरता देखील आपल्याला जे पारितोषिक पाहिजे, काय पारितोषिक पाहिजे असतं, आपल्याला गंमत वाटते कदाचित तुमच्यापैकी काही लोक त्यावर विश्वास ठेवा